नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तीन जानेवारी दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी आय वीच्या आधारे आपण बघणार आहोत आपली जी पहिली न्यूज आहे बघा आजची ती पहिली न्यूज नोटाबंदी संबंधीची आहे आपण बघितलं होतं बघा नोटाबंदी संबंधी जी आहे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका बऱ्याच होत्या आणि त्या याचिका सुप्रीम कोर्टाने कन्सिडर केल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने आर बी आय आणि केंद्र सरकार यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची जी आहे तर हिच्यामध्ये जे आहे तर ती तसे आदेश दिले होते मन मांडण्याचे आणि त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली होती की तो निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य असा नाही तर प्रक्रिया प्रॉपरली फॉलो झाली आहे किंवा नाही हे सुप्रीम कोर्ट बघणार होतं सो सुप्रीम कोर्टाने आता त्यांचा निर्णय इथं दिलेला आहे बघा सुप्रीम कोर्टानुसार जे आहे चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बाद करण्याचा केंद्र सरकारचा सहा वर्षापूर्वीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने वैध ठरवला बघा चार विरुद्ध एक जे आहे सो so, विरुद्ध एक कोण आहेत ते पण आपण बघूयात त्यांचं म्हणणं काय होतं तेही महत्वाचं आहे बघा म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाची बाब जी आहे की सहा वर्षापूर्वीचा हा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर तो वैध ठरवलेला आहे बघा सरकारचं जे आहे त्यांनी कार्यपद्धतीचं पालन जे आहे ते योग्य पद्धतीने केलेलं आहे बघा त्यामध्ये दोष नव्हता असं यांचं म्हणणं आहे बघा सो हा एक हिच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सो so, सरकारच्या बाबतीमध्ये हे क्लिअर आहे बघा तिच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा दोष सरकारच्या बाजूने नव्हता हे यांनी क्लिअर केलेला आहे नोटा रद्द करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही कायदेविषयक किंवा घटनात्मक त्रुटी नसल्याचा निर्वाळा घटनापीठाने दिलेला बघा नोटाबंदीच्या निर्णयाबाबत भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सहा महिने चर्चा झाली होती जवळपास सहा महिन्याचा हा कन्सर्न हवा सहा महिने त्यांची चर्चा झालेली आहे त्यातल्या त्यात जे आहे नोटाबंदीचा निर्णय कार्यकारी यंत्रणेचे जे आहे आर्थिक धोरण असल्याने तो फिरवणं शक्य नाही असंही जे आहे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलेला बघा की हा जो निर्णय आहे हा निर्णय कार्यकारी यंत्रणेचा निर्णय त्याच्यामुळे तो फिरवणं जे आहे ते शक्य नाही हे निर्णय जे आहे त्याच्यानंतर आर्थिक धोरणाच्या बाबतीमध्ये मोठा संयम आवश्यक असून न्यायालय न्यायिक पुनर्विलोकनाद्वारे जे आहे कार्यकारी यंत्रणेचा निर्णय बदलू शकत नाही असंही घटनापीठाने स्पष्ट केलं हे खूप महत्वाचं आहे बघा कार्यकारी यंत्रणेनी जे आहे जो निर्णय घेतलेला आहे तो महत्वाचा आहे तो आम्ही बदलू शकत नाही त्यातल्या त्यात आर्थिक निर्णय जर असतील तर तिथं संयम लागतो तो संयम आपण ठेवणं गरजेचं आहे तो निर्णय जो आहे पुनर्विलोकनाद्वारे आम्ही जे आहे बदलू शकत नाही असं पण त्यांनी म्हटलेलं आहे आता आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा आता ही तारीख परत एकदा लक्षात ठेवा एकदा याच्यावर ऑलरेडी राज्यसेवेमध्ये प्रश्न आवा म्हणजे एमपीएससी प्रश्न विचारलेला आहे की कुठल्या दिवशी जे आहे नोटाबंदी कारण रिझन असं आहे हे वारंवार न्यूज मध्ये बघा आता आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रात्री बारा वाजता पन्नास हजार पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बात करण्याचा निर्णय जाहीर केला होता बघा त्याच्यानंतर चार तासांनी जुना नोटा ज्या चलनातून बात करण्यात आल्या होत्या सो क्लिअर याच्यामध्ये जो कन्सर्न आहे तर तो आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर याच्यात पूर्णविराम आता आलेला बघा आता हे निर्णय का घेतला होता डिमॉनिटायझेशन हा निर्णय का घेतला गेला होता एक चलनातून काळा पैसा बात करणं जे आहे बघा ब्लॅक मनी बाद करायचा जा। जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करायचा बघा म्हणजे काय डिजिटल इंडिया नोटांना रद्द ठरवणं नकली नोटा ज्या आहेत बनावट नोटा काळ्या पैशांना रोखण्यासाठी मोठ्या मूल्यांच्या नोटा चलनातून कमी करणं तो मोठे मूल्याच्या ज्या नोटा आहेत त्या कमी करायच्या त्याच्यामुळे ब्लॅक मनी जे आहे ते साठवणं सोपं होत नाही दहशतवाद आणि नक्षलवादाचा निधी पुरवठा तोडणं सो तो डीमॉनिटायझेशनच्या मागे ही कारणं होती या कारणांमुळे आपण डिमॉनिटायझेशन केलं होतं सो हा तिच्यातला एक महत्वाचा फॅक्टर आहे त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा आता हे पाच सदस्यीय घटनापीठ होतं याच्यातला एक न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना यांनी ज्या आहे अन्य न्यायमूर्तींच्या निर्णयाशी त्या ज्या आहेत तर त्या सहमत नाही आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की बाबा रिझर्व बँकेने आपलं कोणतंही मत विचारपूर्वक नोंदवल्याचं आढळत नाही सो नागरत्न जे आहेत महिला न्यायाधीश ज्या आहेत बघा सर्वोच्च न्यायालयाच्या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण चार विरुद्ध एक आहे बघा आता याच्यामध्ये कोण जिंकलं वगैरे असला प्रकार नाही बऱ्याचदा जे आहे इंद्रा आणि खटला आपण बघितला होता मग काही लोकांनी विचारलं होतं काही स्टुडंटनी की बाबा मग हे जिंकलेलं आहे का हे जिंकलंच नाही तसं गणित नाही आहे ते यामध्ये सिंपली काय असतं बघा बहुमताचा निर्णय पाच न्यायाधीशांचा खंडपीठ आहे चार लोकांनी म्हटलं असं तर मग ते त्या हिच्या जाईल बघा तीननी म्हटलं तरी पण जाईल बहुमताचा निर्णय सो इथं नागरत्ना यांनी म्हटलेला आहे रिझर्व्ह बँकेने कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतलेला नाही हे इथं दिसून येत दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजीची नोटाबंदीची अधिसूचना जी आहे ती बेकायदा आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेला बघा नोटाबंदीचा निर्णय अधिसूचनेद्वारे नव्हे तर वैधानिक प्रक्रियेद्वारे घ्यायला हवा होता असं त्यांचं मत आहे बघा आधी सूचना नाही तर तुम्ही वैधानिक प्रक्रियेतून जायला हवं होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आरबीआय कायद्याचं कलम जे आहे सव्वीस दोन अंतर्गत केंद्राच्या अधिकारांच्या मुद्द्यांवरही खंडपीठाच्या बहुमताशी न्यायमूर्ती नागरत्ना जे आहे त्यांनी असहमती दाखवली होती मला कलम सव्वीस दोन जे आहे सो हा एक याच्यातला महत्वाचा कन्सर्न आहे सो आरबीआय कायद्याच्या कलम सव्वीस दोन नुसार जे आहे केंद्राच्या अधिकारांच्या मुद्द्यावर खंडपीठाच्या बहुमताशी जे आहे नागरत्ना यांनी जे आहे असहमती दर्शवली होती so, सो तोही एक महत्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे कॅनडामध्ये जे आहे बघा परदेशी नागरिक जे आहे त्यांना घर खरेदी करण्यास दोन वर्षासाठीची बंदी आहे हा एक निर्णय कॅनडा सरकारने घेतलेला आहे हा निर्णय जो आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासूनचा निर्णय बघा एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून कॅनडामध्ये परदेशी नागरिक घर खरेदी करू शकणार नाही दोन वर्षाकरता आता असा निर्णय कॅनडाने का घेतला तर त्याचं रिझन जे आहे ते म्हणजे कॅनडामध्ये महागाई घरांच्या बाबतीमध्ये प्रचंड वाढलेली आहे याची कारणं पण काय आहेत तीही आपण बघूया आता एकतर सगळ्यात महत्वाचं जे आहे बघा ते म्हणजे कॅनडामधले जे स्थानिक आहेत त्यांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला परवडणारी घरं अफोर्डेबल हाऊसिंग मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये की भारत सरकारचा असा कुठला प्रकल्प आहे का की जो परवडणाऱ्या घरासंबंधीचा आहे अफोर्डेबल हाऊसिंग संबंधीचा आहे तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता करोना महामारीच्या काळात घरच्या घरांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ जी आहे ती कॅनडामध्ये झालेली आहे आता ही वाढ होण्यामागे पण जे आहे बघा एकतर जे काही परदेशी खरेदीदार आहेत तेच ते ते याच्यासाठी जबाबदार आहेत असं म्हटलं जात आहे कारण त्यांनी गुंतवणूक म्हणून जे आहे मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत बघा इन्व्हेस्टमेंट म्हणून परदेशी लोक जे आहेत मोठ्या प्रमाणावर घर खरेदी करत आणि ते इथं प्रॉब्लमॅटिक आहे त्याच्यामुळे जे आहे आपल्याला काय करायचं आहे तर दोन वर्षासाठी घरं परदेशी नागरिकांना घेऊच द्यायचे नाही असा कॅनडा सरकारचा निर्णय आहे कारण याच्यामध्ये विक्री असेल भाडे दर जे आहे त्यात वाढ झालेली आहे बघा कर्जाचे दर जे आहे विक्रमी निचांकी पातळीवर पोचलेला आहे बघा त्यामुळे यादीवर परिणाम जे आहे तो झालेला आहे आता याला अपवाद पण आहे निर्वासित आणि कायम रहिवासी आहेत त्यांना घर खरेदीची परवानगी आहे बघा जे निर्वासित आहेत ते आणि जे कायमस्वरूपी तिथे राहतात ते घर खरेदी करू शकतात आणि तिच्यामध्ये हा नियम केवळ शहरी भागासाठीच्या मालमत्तांसाठी आहे बघा हा नियम जो आहे तो फक्त आणि फक्त शहरी भागातल्या मालमत्तांसाठी आहे तर ग्रामीण भागासाठी हा नियम नाही आहे रिक्रिएशनल क्वाटेज सारख्या मालमत्ता पण ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जाऊ शकतात त्याच्यावर प्रतिबंध नसणार आहे हा एक फॅक्टर याच्यामध्ये लक्षात ठेवा कॅनडामध्ये घरांच्या किमती ज्या बघा तो एक फार महत्वाचा मुद्दा आहे तिथले जे आहे स्थानिक नागरिक खरेदी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं निवडणुकीचा हा मुद्दा होता पंतप्रधान जस्टिस ट्रुडो जे होते त्यांनी स्पष्ट केलं होतं की मी जर निवडून आलो तर मी निवडणूक जिंकल्यानंतर परदेशी नागरिकांच्या घर खरेदीवर दोन वर्षासाठी तात्पुरती बंदी घालेल सो हा राजकीय मुद्दा सुद्धा होता सो ते निवडून आलेत आणि त्यांनी जो आहे तो निर्णय घेतलेला आहे बघा आता कॅनडा हा देश तुमच्या समोर आहे कॅनडाच्या बाबतीमध्ये बघा आता तुम्ही मॅप जे आहे ते तुमच्या समोर असलं पाहिजे तुम्ही मॅप मध्ये कॅनडा बघून घ्या कॅनडा जे आहे इथं हडसन बे आहे बघा हे जे आहे हे काय आहे हडसन बे आहे हा ना तो बेसिकली हे बफिन बे आहे इथं बफिन आयलँड इथं आहे इकडं जे आहे युनायटेड स्टेट्स आहे बघा युनायटेड स्टेट्स आहे मध्ये कॅनडा आहे कॅनडाचा रेफरन्स जो हो येतो बघा आपल्या भारतातून जे आहे म्हणजे नॉर्थमधून जे आहे पंजाब वगैरे मोठ्या प्रमाणावर लोक जी आहेत ती कॅनडामध्ये काम करण्यासाठी जातात कॅनडाचा तो एक रेफरन्स पण येतो मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित जे आहेत बघा तर ते कॅनडामध्ये जे आहे तर ते जातात भारताचं नागरिकत्व सोडलेले जे नागरिक आहेत मोठ्या प्रमाणावर अमेरिका असेल कॅनडा असेल तर तिथले रेफरन्सेस त्यांचे आहेत तो, तो पण एक मुद्दा महत्वाचा आहे त्याच्याबरोबरच जे आहे बघा कॅनडाचं बेसिक जरा लक्षात ठेवा त्याच्या आजूबाजूला जे आहे बघा हा ना पॅसिफिक ओशन वगैरे वॉटर बॉडीज कुठल्या आहेत इकडे इकडे ग्रीनलँड आहे बघा आणि बाकी मग यूएस एस आहे ओके सो हे थोडेसे बेसिक कॅनडाच्या बाबतीमध्ये माहीत असले पाहिजेत मॅपमध्ये करून ठेवा आंगसान सुकी यांना तेहतीस वर्षाची शिक्षा जी आहे ती त्यांच्या न्यायालयाने दिलेली आहे बघा लष्करी न्यायालय आता मूळ जे आहे आंगसान सु की यांचा जो कन्सर्न आहे आंगसान सु यांच्या बाबतीमध्ये असं का झालेलं आहे आता अंगसान सुखी जे आहे तर लोकशाहीच्या मार्गाने सत्तेमध्ये आल्या होत्या परंतु काय झालं की जे लष्कराचे प्रमुख होते त्यांना असं वाटलं की आपण जे रोहिंग्या मुस्लिमांवर अत्याचार केलेले आहेत त्या संबंधी ते रिटायर होणार होते त्यांची निवृत्ती आलेली होती तर अंगसान सुकी येत्या काळात आपल्यावर काहीतरी ऍक्शन घेतील आणि या भीतीपोटी त्या माणसांनी जे आहे सगळी लष्करी राजवट तिथं लावून टाकली अंगसान सुखी यांना जे आहे नजरकैदेत टाकलं त्यांच्यावर नंबर ऑफ केसेस सुरू आहे हा ना म्हणजे टाइमपास केसेस मला कुठं दोन वर्षाची शिक्षा पाच वर्षाची शिक्षा सात वर्षाची शिक्षा मोठी यादी आहे बघा सो टोटल ते तीस वर्षाची शिक्षा जी आहे बघा आंगसान सुकी जे आहे म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये आंगसान सुकी यांनी जे आहे हा ना आंतरराष्ट्रीय संस्थांना पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रातून त्यांनी लष्करी सरकारला जे आहे चिथावणी दिली असा आरोप त्यांच्यावर आहे मग त्याच्यासाठी त्यांना दोन वर्षाची शिक्षा त्यानंतर जे आहे की स्वतःच्या राजकीय पक्षात निवडणूक प्रचार करताना कोविड नाईन्टीन नियमाचं उल्लंघन केलं त्याच्यामुळे त्यांना जे आहे दोन वर्षाचा तुरुंगास त्याच्यानंतर जे आहे विना परवाना वॉकी टॉकी आणि सिग्नल जॅमर त्यांनी बाळगले होते आयात निर्यात कायद्याचं उल्लंघन केलं त्याच्यानंतर दूरसंचार कायद्याचं उल्लंघन केलं सो दोन्ही याच्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा सो असे हे बरेच आहेत बघा हे तुम्हाला नोट्समध्ये बघता येतील सो मूळ जे आहे इकडे अजून जे बघा निवडणूक आयोगावर दबाव टाकला मग तीन वर्षाची शिक्षा गोपनीयतेच्या कायद्याचं उल्लंघन केलं मग त्याच्याकरता तीन वर्षाची शिक्षा असं करत 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 तेहतीस वर्षे शिक्षा बरं आता यांना करायचं काय आहे तर यांचा मूळ उद्देश काय आहे की आनसू सुकी यांना काय करायचं राजकारणामधून जे आहे हद्दपार करणं असं लष्कराचा हेतू आहे बघा असं तज्ञांचं मत आहे की एकंदर जे आहे वेगवेगळ्या केसेसमध्ये आडकवायचं आता हे जे लष्कर आहेत बघा इथले लष्कर प्रमुख आहे लष्कराने म्हटलंय की पुढच्या वर्षी म्हणजे आता दोन हजार तेवीस मध्ये मोस्ट पॉब्लिक आता शक्यतो चान्सेस कमी आहे पण त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका घेऊ पण लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका घेताना समोर आनसांसु की असणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल सो त्यांना राजकारणातून हद्दपार करायचा असा त्यांचा प्रयत्न आहे सो बघूयात येत्या काळामध्ये काय होतं ते प्रज्वला चॅलेंज स्कीम जी आहे बघा <coughs> प्रज्वला चॅलेंज स्कीम आता हे प्रज्वला चॅलेंज काय आहे प्रज्वला चॅलेंज जे आहे बघा तर यामध्ये तुम्हाला ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी काही तुमच्याकडे जर कल्पना असतील तर त्या तुम्हाला सरकारला सुचवायच्या आहेत जर तुमची कल्पना सरकारला आवडली तर तुमच्या तुम्हाला त्याच्यासाठी दोन लाख रुपयाचं बक्षीस मिळणार आहे बघा आयडिया ट्रान्सफॉर्मेशन जे आहे बघा शो केस युअर आयडिया टू ट्रान्सफॉर्म द रुरल इंडियन इकॉनॉमी आता हे संपूर्ण राष्ट्रभ म्हणजे देशभरामध्ये जे आहे बघा यामध्ये जे आहे की वैचारपूर्वक जे आहे तुम्ही काही गोष्टी ज्या आहे सुचवू शकता ज्यातून आपली ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे तर ती उभी राहील सो प्रज्वला चॅलेंज स्कीम जी आहे ती खूप महत्वाची आहे बघा कारण ओव्हरऑल याच्यामध्ये रुरल इंडियन इकॉनॉमी हा त्याचा क्रक्स आहे पुढचा जो मुद्दा आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्यासाठी नवनवीन कल्पना ज्या आहे बघा सुचवणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून दोन लाखांचं बक्षीस दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये नागरिक जे आहे बघा तर <coughs> त्यांना ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जे आहे हे आवाहन करण्यात आलेलं आहे सो हे सगळं कुणाच्या आधारे आहे ग्रामीण विकास मंत्रालय रूरल डेव्हलपमेंट जे आहे मिनिस्ट्री त्यांच्याकडून ही योजना आलेली आहे बघा याच्यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे शेवटी ती एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस आहे दीनदयाल अंत्योदय योजनेचा विचार केला तर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन जे आहे बघा त्याच्या अंतर्गत ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणाऱ्या कल्पना उपाय कृती ना याचा उद्देश जो आहे तो प्रज्वला चॅलेंज योजनेच्या बाबतीमध्ये आहे अर्थव्यवस्था बदलू शकणाऱ्या व्यक्ती स्टार्टअप खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या शैक्षणिक संस्था गुंतवणूकदारांकडून नवीन कल्पना ह्या सगळ्या इथं मागवण्यात येत आहेत आणि मग ज्यांच्याकडून चांगल्या कल्पना येतील त्यांना दोन लाख रुपयाचं मध्ये मिळणार आहे दुबईमध्ये दारूचा परवाना जो आहे तर तो निशुल्क मिळणार आहे बघा का निशुल्क मिळणार आहे एक तर यांना जे आहे त्यांच्या पर्यटनात वाढ करायची आहे परंतु ज्यावेळेस दारूचा परवाना निशुल्क दिलेला आहे त्याच वेळेस इथं काय केलेलं आहे दारूच्या विक्रीवर तीस टक्के कर जो आहे तो बसवलेला हो बघा ओके परवाना फ्री आहे पण विक्रीवर जे आहे थर्टी पर्सेंट जो आहे तो टॅक्स लावलेला आहे दुबई आता याच्यामध्ये जे आहे जेंडर इक्वॅलिटी संबंधी खूप महत्वाचा मुद्दा बघा जेंडर न्यूट्रल करण्यासाठी की एक सर्व्हिसमॅन हा जो शब्द आहे हा शब्द आपण बदलला पाहिजे आता महिलांच्या बाबतीत सुद्धा हाच शब्द वापरला जातो एक सर्व्हिसमॅन जे आहे तर याच्याऐवजी तुम्ही जे आहे एक सर्व्हिस पर्सनल असा शब्द वापरा असं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलेलं आहे म्हणजे मूळ जे आहे बघा आपण जेंडर इक्वॅलिटी संबंधी कितीतरी गोष्टी बघत असतो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं की गेल्या वर्षभरामध्ये जे आहे तुम्हाला काय काय आठवतं हो की जेंडर न्यूट्रेलिटी संबंधी ह्या या गोष्टी खूप खूप महत्वाच्या आहेत तेवढ्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा एक मॅनच्या जागी एक सर्व्हिस पर्सनल जे आहे तर ते इथं शब्द वापरला गेला पाहिजे जेणेकरून हे काय आहे हे जेंडर न्यूट्रल होईल बघा ओके सो ही एक फार महत्वाची बाब हिच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये फंडामेंटल राइट्स जे आहे बघा टू इक्वॅलिटी है ना एकतर जे आहे आपल्या संद संविधानामध्ये सांगितलेलं आहे की समानता जी आहे तर तो आपला एक मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकारांसाठी जे आहे तर तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता सुप्रीम कोर्टात जाऊ शकता मग मूळ जे आहे की जेंडर न्यूट्रॅलिटी ही असली पाहिजे इक्वॅलिटी न्यूट्रॅलिटी जे आहे सो बेसिक आहे सो हा शब्द जो आहे तिथं मॅटर करतो आता काल जे आहे राज्यसेवेच्या मुलाखतीमध्ये काही कॅन्डिडेट्सला हे विचारलं गेलेलं आहे बघा वीज कशी चमकते वगैरे वगैरे तर त्याचं रिझन हे तुमच्या समोर आहे कालची ही न्यूज आहे बघा म्हणजे कालची न्यूज ती आजच्या पेपरला छापून येणार सकाळी तर जे आहे की तुम्ही तेवढं करंट बेस जो आहे तर तो लक्षात घेतला पाहिजे आता हे जे आहे की विजांमुळे जे आहे किती मृत्यू भारतामध्ये झालेले आहेत त्याचा लेखाजोखा आहे बघा हा जवळपास नऊशे सात मृत्यू जे आहे भारतामध्ये लास्ट इयर गेलेले आहेत बघा आणि जवळपास हिच्यामध्ये हायेस्ट जे आहे फोर्टीन इयर्स जे आहे ओके चौदा वर्षातले सगळ्यात जास्त मृत्यू जे जा आहे विजांमुळे झालेले आहेत ते दोन हजार बावीस मध्ये झाले तो आकडा आहे नऊशे सात मग याच्यामध्ये जे चा आहे तुम्ही दोन हजार नऊ पासून जर बघितलं तर दोन हजार बावीस पर्यंत दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस सर्वाधिक जास्त आहे दोन हजार बावीस मध्ये नऊशे सात आणि इकडं जे आहे दोनशे अडोतीस चारशे एकतीस एकशे सत्याहत्तर आता हे बघा वन सेवन सेवन दोनशे अकरा काय आहे वन सेवन सेवन आहे बघा किंवा इकडं जे आहे चार चारशे चौतीस तीनशे सव्वीस टिपिकली जे आहे एवढं का घडलेलं आहे मग ही नॅचरल कॅलॅमिटी आहे बघा जीएस थ्री मधला हा महत्वाचा मुद्दा आहे जीएस एस थ्रीला जर तुम्ही विचार घेतलं डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे मग मध्ये जे आहे नॅचरल डिझास्टर एज वेल एज मेड डिझास्टर असे दोन्ही डिझास्टर तुम्ही अभ्यासनं गरजेचं असतं बघा मॅनमेड डिझास्टरच्या बाबतीमध्ये जे आहे की काही आपण जे आहे पूर्वतयारी करणं अपेक्षित असतं पण नॅचरल डिझास्टरच्या बाबतीमध्ये कधी कधी ते इतकं आपल्या आवाक्यात नाही आहे तर किमान जे आहे मॅनमेड डिझास्टरच्या बाबतीमध्ये गोष्टी वर्क झाल्या पाहिजे मग डिझास्टर काय असतं त्याच्या संबंधीच्या बेसिक गोष्टी काय हे खूप खूप महत्वाचं आहे सो ती एक बाब इथं लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा आता यामध्ये हे आकडेवारी कुणी दिली तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट यांनी जे आहे बघा ही आकडेवारी दिलेली आहे हे सगळं जे आहे अर्थ मिनिस्ट्रीच्या बरोबर चालतं बघा मूळ याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बाबी जे आहे मिनिस्ट्री ऑफ अर्थ जे आहे आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आता याच्यात एमसीक्यू साठी एक खूप महत्वाची बाब आहे ती म्हणजे दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप ओके सो हे एक महत्वाचं आहे एमसीक्यू करता आता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने जे आहे दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप जे आहे ते काढलेलं आहे बघा आणि याच्यामधून सगळ्या ज्या विजे संबंधीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि अलर्ट जे आहेत बघा ते लोकांपर्यंत आधीच पोहोचवले जातात तो दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप जे आहे बघा पण याच्यामध्ये एकतर महत्वाची बाब जी आहे की यामध्ये आपल्याकडं ही जी म्हणजे विजेमुळे जे आहे वीज चमकून मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते सिग्निफिकंटली वाढलेलं आपल्याला दिसतं सो दामिनी लाइटनिंग अलर्ट ऍप जे आहे याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी आहे की याच्याबद्दलची जागरूकता जास्त झाली पाहिजे जा, लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे ओके सो ते एक महत्वाचं याच्यामध्ये आहे आजचा प्रश्न घ्या देर इज नीड मोर स्कोप फॉर रिसर्च ऑन मॉडर्न इंडियन हिस्ट्री डिस्कस आता बघा हा प्रश्न जीएस वन मध्ये विचारला जाऊ शकतो हे आपल्या पंतप्रधानांचं स्टेटमेंट आहे बघा आपले जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्रजी मोदी त्यांचं स्टेटमेंट आहे कालचं की देर इज नीड मोर स्कोप फॉर रिसर्च अँड रिसर्च जे आहे ऑन मॉडर्न हिस्ट्री आधुनिक भारताच्या इतिहासावर तुम्ही जे आहे जरा संशोधन केलं पाहिजे सो तो मुद्दा जो आहे स्पॉटलाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून घ्या या महिन्यामध्ये जे आपण एन सी आर टी चे कोर्सेस जे आहेत ते लॉन्च करतो आहे बघा त्याच्याबरोबरच आता जे कोर्सेस आहेत ते तुम्ही बघू शकता ॲपवर जे आहे तुम्हाला नोट्सही आहे सो यूपीएससी आय एस आणि एम पी एस सी दोन हजार चोवीस इंटिग्रेटेड बॅच जी आहे तर ती सुरू झालेली आहे कालपासून त्याचे डेमो लेक्चर जे आहेत ते तुम्ही डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट नावाचा कोर्स आहे बघा एक रुपयाचा त्या कोर्सला बघून जे आहे तर तिच्यामध्ये तुम्हाला डेली जे आहे संध्याकाळी सहा ते आठ लेक्चर जॉईन करता येतील हे सगळे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते बघता येतील त्याचं रेकॉर्डिंग पण नंतर बघता येऊ शकतो तुम्हाला एक रुपयाचा कोर्स तुम्हाला ऍपवर घ्यायचा आहे युपीएससी आय एस आणि एमपीएससी राज्य सेवा प्रिलिमिनरी जी आहे ही पण बॅच संध्याकाळी सुरू झालेली आहे बघा ही दोन हजार तेवीस करताची बॅच आहे प्रिलिम्स करताची ओके त्यानंतर जे आहे एमपीएससी पी कंबाईन ग्रुप बी जे आहे तर ही बॅच पण आपली सुरू आहे बघा सो इंटिग्रेटेड बॅच जे आहे नवीन सिलेबसनुसार जे आहे याचे सुद्धा डेमो लेक्चर्स तुम्हाला डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंटमध्ये आहे तिथून तुम्ही ते लेक्चर बघणं अपेक्षित आहे तुम्हाला एक रुपयाचा कोर्स जो आहे बघा तो परचेस त्याच्यासाठी करावा लागेल डेमो लेक्चर्स फॉर स्टुडंट जे आहे आयोगाच्या नवीन याच्यानुसार सगळ्या बॅचेस ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहेत वैकल्पिक विषय जे आहे बघा मराठी साहित्य तर त्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या केसमध्ये जे आहे हे पण आपल्या इथं जे आहे ऑप्शनल सध्या सुरू आहे सोमवार ते बुधवार जे आहे हा ऑप्शनल आपला सकाळी आठ वाजता असतो बघा हंड्रेड डेज रायटिंग प्रॅक्टिस प्रोग्राम जो आहे तो सुरू आहे बघा हंड्रेड डेज रायटिंग प्रॅक्टिस प्रोग्राम मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता डेली जे आहे चार उत्तर जी आहे तर ती तुम्हाला चार प्रश्न देऊन ती चार उत्तर लिहून अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला चेक करून दिले जातात बघा स्पॉटलाईट इयरबुक जे आहे तर या जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये असेल ओके स्पॉटलाइट नोट्स जे आहे तर त्या तुम्हाला वर अवेलेबल आहेत त्या तुम्ही वापरू शकता आता सेवन फोर फोर सेवन सिक्स सिक्स फाईव्ह सेवन सिक्स नाईन आणि एट टू सेवन फायव्ह टू सेवन फायव्ह सेवन सिक्स नाईन हे दोन्ही नंबर जे आहेत टीम स्पॉटलाइटचे आहेत तुम्हाला जे आहे कॉलसाठी जे बघा दहा एम टू सिक्स पी एम आणि तुमचे जर याच्या पलीकडे जर मेसेज असतील काही तर ते मॅसेज तुम्ही जे आहे ते देऊ शकता टीम तुम्हाला जे आहे रिप्लाय करेल एखाद्या वेळेस कॉल वगैरे मिस झाला तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्राम आणि युट्यूबवर फॉलो करा हे जे लेक्चर सगळे आहेत बघा या लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळतील टेलिग्रामचं नाव हेच आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट त्याच्यावर तुम्हाला मिळतील बघा ॲपवर पण तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील सो so, धन्यवाद भेटूयात उद्या सकाळी